अमळनेर नगरपालिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घटक क्रमांक 1 ते 4 असून 1 आणि 2 महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू आहे. घटक क्रमांक 3 आणि 4 ची अंमलबजावणी अमळनेर नगर परिषदेमध्ये सुरू आहे. नगर परिषदेच्या या कामास गती प्राप्त व्हावी आणि योग्य लाभार्थ्याची निवड करण्यासाठी याचा शासन स्तरावर तसेच नगरपालिका स्तरावर सतत पाठपुरावा माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी अत्यंत कुशलतेने केल्यामुळे त्यांना मुख्याधिकारी मनोकर उत्कृष्ट गुटे बीटी बावीसकर श्रीमती शोभा बावीसकर यांचे आंदोलनात योगदान लाभल्याने नाशिक विभागाच्या अमळनेर नगर परिषदेने प्रथम क्रमांकाने लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला टप्पा ऐन दीपावलीला दिल्याने नागरिकांचा आनंद द्विगुणित झाले असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी सांगितले. 14 लोकांना आज दिवाळीच्या निमित्ताने ते वाटप केलेलं आहे, त्यांचाही आनंद द्विगुणित होईल आणि त्यांची दिवाळी आनंदात जायला पाहिजे म्हणून आपण हा प्रयत्न केला. महाराष्ट्रात अंबळनेर तालुक्याचा हा पहिला नंबर आहे, त्याच्यामुळे मी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्याला धन्यवाद. नगर परिषदेने 360 घरकुलांचा प्रस्ताव तयार करून शासनाने त्यापैकी 360 घरकुलांचे प्रस्ताव मंजूर केले आहे. त्याला अनुसरून नगर परिषदेमध्ये शासनाने घरकुलाचे अनुदान रक्कम रुपये 2,50,000 पर्यंत मंजूर केली असून त्यांचा पहिला टप्पा 40,000 रुपयांचा आज 14 लाभार्थ्यांना नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला. यावेळी विनोद लांबळे, बांधकाम सभापती मनोज पाटील, ऍडव्होकेट चेतना पाटील, प्रवीण पाठक, घनश्याम पाटील, रत्ना महाजन, नरेंद्र सदानशिवे, हरीश पाटील उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमळनेर.